नमस्कार, मी वर्षा। शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर। राज्यात दुष्काळ जाहीर करा अन्यथा रस्त्यावर उतरू, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे सरकारला आव्हान। 3 चिमुरड्यांसह महिलेची आत्महत्या, घरगुती वादातून उचलले पाऊल। व्हॉट्सअप सांगणार रेल्वेचे लाईव्ह स्टेटस, मेक माय ट्रिपच्या मदतीतून केली प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध। सिंटाच्या नोटीसला पाटेकरांनी दिले उत्तर, माझ्यावरील सर्व आरोप चुकीचे म्हणाले नाना। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत, साईबाबा शताब्दी महोत्सव समारोपाला लावली उपस्थिती। आता पाहूया सविस्तर वृत्त। राज्यात लवकरात लवकर दुष्काळ जाहीर झाला नाही तर शिवसेना सरकार विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यामध्ये दिला। शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला। जनतेला दिलेली आश्वासनं, वाढती महागाई, राज्यातील दुष्काळ परिस्थिती या सर्व मुद्द्यावर त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला घेरलंय। दरम्यान राज्यात लवकरात लवकर दुष्काळ जाहीर झाला नाही तर शिवसेना स्वतःच्याच सरकार विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। राम मंदिर प्रश्नी सरसंघचालक मोहन भागवत यांनी जी भूमिका घेतली त्याचंही उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं। खोटं बोलून जनतेला फसवत असाल तर हा एक ज्वालामुखी आहे आणि तो ज्या दिवशी फुटेल त्या दिवशी सरकार जवळपासही येणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला दिला। अयोध्येत पहिल्यांदाच येतोय तो तुम्हाला आठवण करून देण्यासाठी, पण त्यानंतर आम्ही तमाम हिंदूंना एकत्र घेऊन येऊ आणि राम मंदिर बांधू, असं उद्धव ठाकरे म्हणाले। तुम्ही राम मंदिर उभारू शकत नसाल तर हे NDA सरकार नाही, तुमच्या DNA काहीतरी प्रॉब्लेम आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला। कुठे हा कसला कारभार आहे? समोर दिसतात लोक तडफडतात, पाणी नाहीये, चारा नाहीये, अजूनही व्यवस्थापन याचा कुठेही मागमूस नाहीये, पण कर्नाटक सरकारने मागचा पुढचा विचार न करता दुष्काळ जाहीर करून टाकला झाली तिकडे, आणि जर का नाही केली तर मग आहेच ना, मग पुन्हा जर का आम्ही रस्त्यावरती उतरण्याची भाषा केली मग तुम्ही आम्हाला विचारणार तुम्ही सत्तेत आहात का विरोधी पक्षात आहात? आणि आजच मी तुम्हाला सांगतो, लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करून दुष्काळी कामं असतील, पाण्याची व्यवस्था असेल, चाऱ्याची व्यवस्था असेल, ही जर का लवकर सुरुवात झाली नाही तर शिवसेना या स्वतःच्या सरकार विरुद्ध रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी शिवतीर्थावरून आपल्या या सरकारला देतोय। किती काळ वाट बघायची, किती सहन करायचं? लोक जीवानिशी चाललेली आहेत, स्थलांतर होऊ लागलेली आहेत, रोखायची कोणी? आम्हाला फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत। हाऊसिंग सोसायटीची निवडणूक असली तरी मुख्यमंत्र्यांचे फोन जातात, साध्या साध्या निवडणुका, पण आपला झेंडा पाहिजे। झेंडा द्या ना सगळ्यांच्या हातामध्ये, तुम्ही झेंडे द्या, पण एक विसरू नका, ज्यांच्या हातात झेंडा देतात त्याच्या हातात दांडा सुद्धा असतो। ज्या वेळेला जी लोक झेंडा तुमचा पकडतात त्यावेळेला त्या झेंड्याचा दांडा सुद्धा पकडलेला असतो, उद्या तो झेंडा उडून जाईल आणि हातातला दांडा तुमच्या माथी पडल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा तुम्ही जबाबदारीने वागा, ही जबाबदारी ठेवा तुम्ही। आणि जे प्रश्न मी इथून विचारणार आहे तेच प्रश्न मी तिकडे जाऊन अयोध्येत जाऊन मोदींना विचारणार आहे। मोदींना मला हेच सांगायचं आहे, आम्ही तुमचे काही दुश्मन नाही आहोत, अजिबात नाही आहोत, तुमचा पराभव व्हावा आणि आम्ही तिकडे बसावं ही आमची अशी विकृत इच्छा सुद्धा नाहीये, पण तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका। गोरगरीब जनता जी तुम्हाला शेवटची आशा म्हणून बघते आहे, त्या आशेवरती कुठे पाणी टाकू नका, कारण ते जर का पाणी जरी पडलं तरी त्या आशेचं लावारसामध्ये रूपांतर केव्हा होईल आणि कधी तुमचं सिंहासन जळून भस्म होईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही, कारण हा जो विषय आहे हा साधा सुद्धा नाही, श्रीरामाचा विषय आहे। तिकडे गेल्यानंतर जे मी त्यांना सांगणार आहे की तुम्ही जगभर फिरतात, पण आज 4 वर्ष होत आली माझ्या देशाचा पंतप्रधान अयोध्येत एकदा सुद्धा का गेला नाही? गेले होते अयोध्येला पंतप्रधान झाल्यावर, का नाही गेले? जा ना सगळीकडे फिरा, चीनला जा, रशियाला जा, जे देश आम्हाला भूगोलाच्या पुस्तकात कधी दिसले नव्हते असे तुमच्यामुळे आम्हाला कळले, तिकडे सगळीकडे जा, देशाचं नाव मोठं करा,
तीन चिमुरड्या मुलांसह एका मातेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सांगलीतल्या जत मध्ये ही आत्महत्याची घटना घडली आहे. घरगुती वादातून राधिका सुभाष कोळी या विवाहित महिलेने आपल्या मुलांना घेऊन विहिरीत उडी मारली आणि जीवनयात्रा संपवली आहे. सांगलीच्या जतमध्ये एका विवाहित महिलेने आपल्या तीन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडला आहे. शहरातील यलम्मा विहिरीत राधिका सुभाष कोळी या महिलेने आपल्या तीन मुलांसह उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पतीसोबत घरगुती वादातून मध्यरात्रीच्या सुमारास राधिका हिने हे कृत्य केले आहे. सकाळी शोधकार्य सुरू केले असता विहिरीत उडी मारल्याचा संशय आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. यानंतर घटनास्थळी पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने विहिरीमध्ये शोधकार्य सुरू करण्यात आले. या शोधकार्यामध्ये 4 महिन्यांच्या हर्षलचा मृतदेह सापडला असून इतर तिघांचा मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही विहीर खोल आणि कोणतीही खाली उतरण्याची सोय नसल्याने विहिरीमध्ये शोधकार्य करण्यात अडथळे येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. ब्युरो रिपोर्ट, सांगली. रेल्वेचं लाईव्ह स्टेटस आता तुम्ही व्हॉट्सअपद्वारे सुद्धा जाणून घेऊ शकता. मेक माय ट्रिपच्या मदतीने रेल्वे प्रवाशांसाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच व्हॉट्सअपच्या मदतीने तुम्ही PNR ची स्थिती देखील जाणून घेऊ शकता. नेमकं कसं होईल हे पाहूयात हे वृत्त. IRCTC ची माहिती देखील तुम्हाला यामधून मिळू शकते. यामुळे प्रवाशांना अनेकदा समस्यांना सामोरे जावं लागतं. IT कंपनी आणि रेल्वे मंत्री यावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नवीन स्मार्टफोन व्हॉट्सअपवरून PNR आणि ट्रेनचं लाईव्ह स्टेटस पाहण्यासाठी मेक माय ट्रिपच्या ऑफिशियल व्हॉट्सअप नंबर 7349389104 ला तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा. याकरता तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपचा लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. नंबर सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअपमध्ये हा नंबर सर्च करा. कॉन्टॅक्ट्सवर टॅप करून तुम्ही चॅट विंडोमध्ये ट्रेनचं लाईव्ह स्टेटस चेक करण्यासाठी ट्रेनचा नंबर टाईप करा. PNR स्टेटस चेक करण्यासाठी PNR नंबर पाठवा. अशा पद्धतीने तुम्हाला PNR आणि लाईव्ह स्टेटस दिसू शकतं. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. लैंगिक छळाच्या आरोपांच्या प्रकरणात सिने अँड TV आर्टिस्ट असोसिएशनने पाठवलेल्या नोटीसीला अभिनेते नाना पाटेकर यांनी उत्तर दिलं आहे. माझ्यावरील सगळे आरोप खोटे आणि चुकीचे आहेत असं नानांनी स्पष्ट केलंय. हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केला होता. नाना गणेश आचार्य चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता यांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग चाचणी व्हावी अशी मागणी तनुश्रीने केली होती. तिच्या या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo ही चळवळ सुरू झाली. अनेक अभिनेत्रींनी दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्यांवर आरोप केले. या साऱ्याची दखल घेऊन सिंटाने संबंधितांना नोटीस पाठवली होती. नानांनी या नोटीसीला उत्तर देताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. असे बदनामीकारक आरोप केल्याबद्दल मी तनुश्रीच्या विरोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबणार आहे असंही त्यांनी आपल्या उत्तरात म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव समारोपाच्या कार्यक्रमासाठी मोदी शिर्डीमध्ये आले आहेत. विमानतळावर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं. शिर्डी साई संस्थांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजनही मोदी यांच्या हस्ते करण्यात आलंय. जवळपास 20,000 लाभार्थ्यांना या कार्यक्रमातच घरांचे वाटप करण्यात येणार आहे. शिर्डीमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मोदी साईबाबा मंदिरात दर्शनासाठी जातील, त्यावेळी सर्वसामान्य भक्तांनाही दर्शन घेता येईल. 18 ऑक्टोबर 2018 रोजी साईबाबांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने साई संस्थांच्या वतीने वर्षभर 1 ऑक्टोबर 2017 ते 18 ऑक्टोबर 2018 पंतप्रधान मोदी समारोपाच्या कार्यक्रमासाठी आल्याचं समजतंय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शिराळा श्री आसुबाई देवी आणि भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली. यावेळी नागरिकांचा उत्साह दिसून आला. शिराळा तालुक्यातील गुढे येथील श्री आसुबाई देवी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत कोल्हापूरच्या अविनाश पाटील यास खवसपूरच्या महेश शिंदे याने दुसऱ्या मिनिटाला लाटणे डावाने चितपट करीत उपस्थित कुस्ती शौकीनांची मनं जिंकली.
दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत शितूरच्या अभिजित भोसले याने खवसपूरच्या सचिन ठोंबरे याच्यावर घुटना डावाने विजय मिळवला. तिसऱ्या क्रमांकाची कुमार पाटील शितूर विरुद्ध हमू शिंदे खवसपूर अशी कुस्ती बरोबर सोडवली. तर चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत औंढीच्या विक्रम चव्हाण याने कोल्हापूरच्या सतीश अडसूळ यांच्यावर विजय संपादन केला. प्रारंभी कुस्ती मैदानाचे पूजन सरपंच सखाराम दुर्गे, संचालक प्रकाश जाधव, KY भाष्टे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पंच म्हणून उपमहाराष्ट्र केसरी संपत जाधव, आनंदा भोसले, तानाजी चव्हाण, नाना गायकवाड यांनी संयोजन केले. मैदानावर आमदार शिवाजीराव नाईक, भाजपा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, लिपिकवीर बंडा पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शालिनी प्लससाठी भगवान देवकर, शिराळा. चीन या देशाचं नाव घेतल्यावर दोन गोष्टी डोळ्यांसमोर येतात. पहिली म्हणजे लोकसंख्या आणि दुसरी त्यांनी लावलेले भन्नाट शोध. जगभरातील बाजारपेठांमध्ये मेड इन चायना हा टॅग असणारच. या एकाहून एक गोष्टी बाजारात येतात आणि त्या विकल्याही जातात. मात्र सध्या जगभरात चर्चा सुरू आहे ती चीनच्या आणखीन एका भन्नाट कल्पनेची. ही कल्पना म्हणजे आकाशातील 3 मानवनिर्मित चंद्र सोडण्याची तयारी चीनने सुरू केली आहे. चीनमधील चेंगडू शहरामधील रस्त्यांवरील दिव्यांच्या जागी या मानवनिर्मित चंद्राचा वापर करण्याचा वैज्ञानिकांचा मानस आहे. हे तीनही चंद्र नैसर्गिक चंद्रापेक्षा 8 पटींनी अधिक तेजस्वी असतील अशी माहिती वू चुनफेंग यांनी दिली. वू चुनफेंग हे चीनमधील सिचुआन प्रांतातील चेंगडू एरोस्पेस सायन्स अँड मायक्रो इलेक्ट्रॉनिक सिस्टीम रिसर्च इन्स्टिट्यूट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आहेत. ही संस्था आकाश संशोधन क्षेत्रात काम करते. चीनमधील सरकारी वृत्तपत्र असलेल्या पीपल्स डेलीनं दिलेल्या वृत्तानुसार या चंद्रामुळे चेंगडू शहरामधील 10 ते 80 किलोमीटरच्या परिसराला रात्रीच्या वेळी प्रकाश मिळेल. या प्रकल्पामुळे चेंगडू शहरामध्ये रात्री दिव्यांवर होणाऱ्या एकूण खर्चामधून दरवर्षी 24 कोटी रुपये वाचतील असे चुनफेंग यांनी सांगितले आहे. पुढील 2 वर्षांमध्ये म्हणजेच 2020 पर्यंत चीन हे 3 कृत्रिम चंद्र अवकाशात सोडणार असल्याचे पीपल्स डेलीने वृत्तात म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट, दिल्ली. सिल्लोडमध्ये विजयादशमी निमित्त भाविकांनी दुर्गा माता मंदिरात उपस्थिती लावली. मंदिर परिसरात दर्शनासाठी आणि सीमोल्लंघन करण्यासाठी परिसरातील नागरिकांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून आला. विजयादशमीच्या निमित्ताने सिल्लोड शहरातील दुर्गा माता मंदिर परिसरात दर्शनासाठी आणि सीमोल्लंघन करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. संस्थानच्या वतीने भाविकांना दर्शनासाठी व्यवस्थित नियोजन केले होते. मंदिराच्या बाहेर मोठी रांग लागली होती. गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, पोलीस निरीक्षक भागीरथ देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक SG तांबे, श्री चोरमले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दुर्गा माता परिसरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाविकांचे स्वागत करण्यासाठी स्वागत कक्ष स्थापन केला होता. यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, विलास पाटील, कमलेश कटारिया, विष्णू काटकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली. त्यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी मंदिरास भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. शालिनी प्लससाठी अनिल साबळे, सिल्लोड. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये दाखल झाले. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी शिर्डीकडे निघण्याच्या तयारीत असतानाच सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई यांना पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पाहूयात ही बातमी. तृप्ती देसाईंनी गुरुवारी अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची मागणी केली होती. आपल्याला शबरीमाला मंदिर प्रकरणी मोदींना भेटायचे आहे असे त्यांनी पत्रात म्हटले होते. आपल्याला भेटू दिले नाही तर मोदींचा ताफा रोखण्याची धमकी त्यांनी दिली होती. आम्ही शिर्डीला निघणार होतो त्याआधीच पोलीस इथे पोहोचले. हे चुकीचे आहे. आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे. आम्हाला घरीच थांबवण्यात आले. मोदींकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे असे तृप्ती देसाई म्हणाल्या. सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिराचे दरवाजे महिलांसाठी खुले केले आहेत पण त्यानंतरही मंदिरात जाण्यापासून महिलांना रोखण्याचा प्रयत्न होत आहे. अयप्पाच्या भक्तांकडून काही महिलांना मारहाण करण्यात आली आहे. त्यासंदर्भात तृप्ती देसाईंना पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यायची होती. शालिनी प्लससाठी आशिष तिवारी, पुणे.
सेलू येथे 71वा धम्म प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी अनेकांची उपस्थिती दिसून आली आहे। येथील नगर परिषद समोरील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात 62वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। प्रारंभी बौद्धाचार्य HM साळवे गुरुजी यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले। महिला मंडळ आणि उपासक KV वाघमारे यांनी सामुदायिक बुद्ध वंदना घेतली। यावेळी तहसीलदार आसाराम छडीदार, नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी नगराध्यक्ष मारुती चव्हाण, पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांच्यासह इतर मान्यवरांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी तमाम आंबेडकर अनुयायी, उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। शालिनी प्लस साठी प्रताप काकडे, परभणी। धारूरचे सीताफळ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, मात्र पावसाअभावी सीताफळांची आवक मोठ्या प्रमाणावर घटली असून धारूरच्या बाजारपेठेत हे सीताफळ मोजक्याच प्रमाणावर विक्रीसाठी येताना दिसून येत आहेत। पाहूयात ही बातमी। बीड जिल्ह्यातील संपूर्ण धारूर तालुका बालाघाट पर्वतरांगावर वसलेला असल्यामुळे तालुक्यात डोंगराळ भाग जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे येथे सीताफळांच्या झाडाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। दरवर्षी येथे सीताफळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते। सदरील सीताफळ हे अतिशय स्वादिष्ट आणि चविष्ट असल्यामुळे या सीताफळाला मुंबई, पुणे आणि नाशिकसह परप्रांतातून देखील धारूरच्या सीताफळाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते। व्यापारी हे सीताफळ शेतकऱ्यांकडून 100 ते 150 रुपये शेकडा प्रमाणे खरेदी करून 500 ते 600 रुपये शेकड्याने मोठ्या शहरात विक्री करत असतात। या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल दरवर्षी होत असते, मात्र वनविभागाच्या दुर्लक्षामुळे वनविभागाच्या वनक्षेत्र परिसरातील सीताफळांच्या झाडांची संख्या कमी होत चालली आहे। वृक्ष लागवडीच्या नावाखाली वनविभागाचे अधिकारी सीताफळांच्या झाडांची लागवण करण्याऐवजी आवळा, साग आणि इतर झाडांची लागवण करताना दिसून येत आहेत। वनविभागाच्या जंगलातील सीताफळांची दरवर्षी लिलाव पद्धतीने विक्री केली जाते आणि यातून वनविभागाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो। धारूर येथे मंजूर झालेले सीताफळ संशोधन केंद्र अंबाजोगाई येथे राजकीय द्वशापोटी स्थलांतरित करण्यात आले। याबद्दल येथील नागरिक आपली नाराजी व्यक्त करतात। दरवर्षी सीताफळावर अनेक मजूर अवलंबून असतात, त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणावर मजुरी मिळते, मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने सीताफळांची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्यामुळे सीताफळांवर अवलंबून असणाऱ्या मजुरावर उपासमारीची वेळ आली आहे। शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे, धारूर, बीड। सिल्लोड येथील श्री पूर्णेश्वर गणपती संस्थानच्या वतीने सालाबाद प्रमाणे रावण दहन कार्यक्रम घेण्यात आला। आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले, यावेळी अनेकांची उपस्थिती दिसून आली आहे। सिल्लोड येथील श्री पूर्णेश्वर गणपती संस्थानच्या वतीने सालाबाद प्रमाणे रावण दहन कार्यक्रम घेण्यात आला। आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर, बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शांतीलाल अग्रवाल, शंकरराव खांडवे, राजू गौर, शेख बाबर, राजू दुधे, रईस मुजावर, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र बनसोड, कुणाल सहारे, मनोज झवर, मधुकर बेंडाळे यांच्यासह पूर्णेश्वर गणपती संस्थानचे सदस्य उपस्थित होते। शालिनी प्लस साठी अनिल साबळे, सिल्लोड। जळगावात कोल्हे हिल्स परिसरात राहणाऱ्या बांधकाम मजूर कुटुंबातील 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी आरोपी राणा सिकलकर याच्या मुसक्या आवळल्या आहेत। पाहूयात ही बातमी। बांधकामावर काम करणारे मजूर कुटुंब नेहमीप्रमाणे दैनंदिन कामे आटोपल्यानंतर रात्री झोपले असताना संशयित आरोपी याने घराची कडी कोयंडा वाकवून आजीजवळ झोपलेल्या 5 वर्षीय चिमुरडीला आपल्यासोबत ते घरापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर नेऊन तिच्यावर अमानुष अत्याचार केला, त्यानंतर तिला तिच्या घराजवळ ठेवून पळ काढला। मुलीच्या वडिलांना आणि काकांना तिच्या रडण्याचा आवाज आल्यानं त्यांनी झोपेतून उठून पाहिले। पीडित मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती। या घटनेनंतर पोलिसांनी लागलीच तपासाची चक्रे फिरवून संशयित आरोपी राणा सिकलकर याला अटक केली आहे। त्याच्यावर 376 AB या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे। तालुका पोलिसांच्या हद्दीमध्ये
सकाळी फिर्याद आली होती की एका लहान बालिकेवरती लैंगिक अत्याचार झालेला आहे म्हणून, आणि सखोल तपास केल्यानंतर गुन्ह्याची फिर्याद मिळाल्यापासून अवघ्या 4 तासामध्ये आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. आणि मूळतः फिर्याद अशी आहे की जी बालिका तिच्या घरामध्ये झोपली होती आजीसोबत, तिचं वय हे अवघं 4 वर्ष आहे, आणि त्या मुलीला तिथून घरातून बेडवरून आरोपीनं उचलून घेऊन गेला होता. आणि त्या अनुषंगानं गंभीर असलेल्या या प्रकरणामध्ये तातडीनं आरोपीला अटक करण्यामध्ये पोलीस दलाला यश आलेलं आहे. त्या आरोपीविरुद्ध लवकरात लवकर दोषारोपपत्र सादर करण्यात येईल, आणि त्याचवेळेस न्यायपालिकेला विनंती करण्यात येईल की ही केस जी आहे ही गंभीर असल्यामुळं फास्ट ट्रॅकवरती घेऊन त्या अनुषंगानं लवकरात लवकर त्यामध्ये न्यायनिवाडा करावा या अनुषंगानं विनंती करण्यात येईल. 376 AB हे जे नवीन अमेंडमेंट सुधारणा अधिनियम आहे, सुधारणा कलम आहे, त्या कलमांतर्गत तपास सुरू आहे. 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालिकेवरती मुलांवरती अत्याचार करणं या अनुषंगानं अलीकडच्या काळामध्ये अत्यंत महत्वाची कायद्यातील सुधारणा झालेली आहे. आमच्या बंजारा समाजाच्या एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर जो अत्याचार करण्यात आलेला आहे, कुकर्म करण्यात आलेलं आहे, ह्या घटनेचं आम्ही संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीने आणि राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या वतीने जाहीर निषेध करत असून, याचं कारण म्हणजे पोलीस प्रशासन हे गुन्हेगारांवर लक्ष देत नाही, त्याच्यामुळे ह्या पीडित परिवाराला लवकरात लवकर न्याय मिळावा, ह्या मुलीला जी काही आर्थिक मदत करता येईल ती आर्थिक मदत शासनाने करावी, आणि गुन्हेगाराला फाशीची शिक्षा कशी होईल याची तरतूद या पोलीस प्रशासनाने करावी. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, जळगाव. सांगलीतील निगडी बुद्रुक येथील दुर्गादेवी यात्रेत प्रसाद खाल्ल्याने अनेकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. विषबाधा झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पाहुयात ही बातमी. निगडी बुद्रुक येथे सकाळी दुर्गादेवीची आरती झाली आणि यावेळी शिरा प्रसाद हा म्हणून ग्रामस्थांना देण्यात आला. दुपारी ग्रामस्थांना उलटीचा आणि पोटदुखीचा त्रास होत असून सदरचे रुग्ण उटगी, उमदी आणि माडग्याळ येथील खासगी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले आहेत. अनेक दवाखाने हाऊसफुल झाले आहेत. सदर घटना अन्नामुळे घडली की पाण्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा गावात चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपद कायम राखण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स चषकाची विजयाने सुरुवात केली आहे. भारतीय हॉकी संघाने यजमान ओमनच्या संघाला पराभवाची धूळ चाटवली आहे. 5व्या स्थानावरील भारतीय संघासमोर ओमनचा संघ दुबळा जाणवत होता. अखेरपर्यंत ओमनच्या संघाला बलाढ्य भारतीय संघासमोर संघर्ष करावा लागला, मात्र एकही गोल ते करू शकले नाहीत. भारतीय संघासाठी दिलप्रीत सिंगने सर्वाधिक 3 गोल केले. गतविजेत्या भारताने 2016 पाकिस्तानला अंतिम फेरीत 3-2 असे पराभूत केले. या स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. भारताला जकार्तामध्ये सुवर्णपदकाचा दावेदार मानले जात असताना केवळ कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे निदान या स्पर्धेत तरी भारताकडून दमदार कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. या स्पर्धेत आशियातील अग्रमानांकित देश म्हणून भारत खेळत आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. श्री तुळजाभवानी मातेचा श्रमनिद्रेचा विशेष पलंग आणि सीमोल्लंघनाची पालखी काढण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री तुळजाभवानीची मूर्ती साड्यांच्या दिंडात गुंडाळून पालखीत ठेवली गेली आणि त्यानंतर ही मूर्ती पलंगावर निद्रिस्त करण्यात आली. जिजाऊंच्या नवस्फूर्तीमुळे राजेश शहाजी यांनी भीमाशंकर जवळील घोडेगाव येथील कातारी समाजाच्या ठाकूर कुटुंबियांना हा पलंग तयार करण्याचा मान दिला. तर तुळजाभवानी माता तेल्याची लेक असल्यानं माहेरचे म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील तेली समाजाचे पलंगे कुटुंबीय सर्व साहित्य देतात. या पलंगासाठी आंब्याचे आणि सागवन लाकूड वापरतात. तसेच रंगकामासाठी लाखाचे रंग, खिळे, पट्टी, सुती नवार दोरखंड, गादीसाठी कापूस, छतासाठी कापड वापरण्यात येते. लाकडाचे कोरीव आणि रंगकाम पूर्ण करून झाल्यावर घोडेगाव येथे भागवत कुटुंबीय संपूर्ण पलंग जोडणी होईपर्यंत कसलीही विश्रांती घेत नाहीत. तुळजाभवानी मातेच्या श्रमनिद्रेचा हा पलंग पुणे, अहमदनगर, बीड, सोलापूर आणि उस्मानाबाद या 5 जिल्ह्यातील 440 किलोमीटरचा प्रवास करून 46व्या दिवसात तुळजापुरात दाखल होते.
विशेष पुणे ते बीड जिल्ह्यापर्यंतचे 220 किलोमीटर अंतर 39 दिवसात, तर बीड सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 220 किलोमीटर अंतर नवरात्रीच्या 3ऱ्या माळेपासून 9व्या माळेपर्यंत म्हणजेच केवळ 7 दिवसात रात्रंदिवस प्रवास करून पूर्ण केले जाते. दसऱ्याच्या 2ऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास भवानी मातेचे नयनरम्य सीमोल्लंघन होते. तुळजाभवानीची मूर्ती 105 साड्यांच्या दिंड्यात गुंडाळून पालखीत ठेवून कुंकाची उधळण करत गजरात मंदिर प्रदक्षिणा केले जाते आणि त्यानंतर ही मूर्ती या पलंगावर निद्रिस्त केली जाते. शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये देवीनं 9 दिवस महिषासुराशी युद्ध खेळून जो महिषासुराचा वध केला त्याचा आनंद उत्सव म्हणजे हा सीमोल्लंघन सोहळा. सीमोल्लंघन सोहळ्याची सुरुवात रात्री 12 नंतर देवीला 108 साड्यांमध्ये गुंडाळून देवीला नगरवरनं भगत परिवाराकडून आणलेल्या पालखीमध्ये बसवतात आणि मंदिराला एक पूर्ण प्रदर्शना मारली जाते. या कालावधीमध्ये देवीचा पलंग सिंहाच्या गाभाऱ्यामध्ये तयार केला जातो आणि मधल्या काळात मानाच्या आरत्या देवीला ओवाळल्या जातात. ज्यावेळेस देवीचा पलंग तयार होतो त्यावेळेस पिंपळाच्या पारावरनं देवीला परत वापस आणून देवीला निद्रा दिली जाते. ही निद्रा 5 दिवसाची निद्रा असते. ही श्रम निद्रा म्हणून हिला ओळखलं जाते आणि देवी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पाट तिला निद्रेतून उठवलं जातं. असा हा सीमोल्लंघन सोहळा आज या ठिकाणी पार पडलेला आहे. नाव सांगा. तुळजापूरच्या देवीचा पलंग 12व्या शतकापासून परंपरेनुसार आल्याप्रमाणे आमची 17वी पिढी आहे आणि पूर्ण आंब्याच्या लाकडात आणि सागवानी लाकडात आणि लाकेचे रंग घरी तयार करून रंग चढवला जातो मशीनवरती त्याचा आणि आम्ही पलंग करायला साधारण 45 ते 50 दिवस लागतात आणि आम्ही पलंगाची सुरुवात साधारण तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातून निघाल्यानंतर ते तेव्हा त्याच्या नंतर येणारा मंगळवार किंवा शुक्रवार त्याच्यानंतर दह्यांडीपर्यंत हा कम्प्लीट करून आम्ही घोडेगावला आमच्या गावी सुपूर्त करतो पलंगेंकडे. हा कुणाचा मान आहे नेमका? कोण आहे हा मान? ऍक्च्युली तेली समाजाचा मान आहे पण ते त्या टाइमला कारागीर नसल्यामुळे ते आम्हाला बोलून घेतलेलं आहे गुजरात मधून. तुम्ही कोण आहे? आम्ही ठाकूर टर्निंग करणारे. आम्ही पलंग स्वतः आम्ही तयार करतो पुण्यात आणि आम्ही हा सुपूर्त करतो अहमदनगरचे पलंगे लोकांना तेली समाजाचे आहेत त्यांना सुपूर्त करतो. शारदीय नवरात्र महोत्सवाचा शेवट असतो तो म्हणजे आई तुळजाभवानीचं सीमोल्लंघन. आज तुळजापूर नगरीमध्ये अहमदपूर येथून आणलेल्या मानाच्या पालखीमध्ये आई तुळजाभवानीची मूर्ती सिंहासनावरून उतरून 108 साड्यांच्या दिंड्यामध्ये गुंडाळून त्या पालखीमध्ये ठेवली जाते आणि ही पालखी मंदिराच्या सभोवताली पूर्ण प्रदक्षिणा करून पालखी पिंपळाच्या पारावर ठेवली जाते. पिंपळाच्या पारावर आरत्या आणि साखरभातेचा नैवेद्य दाखवून ही मूर्ती परत पुन्हा श्रमनिद्रेसाठी पौर्णिमेपर्यंत पलंगावर निद्रिस्त केली जाते. यावेळी होत असलेली गुलालाची उधळण एक नयनरम्य नजारा असतो. अनंत साखरे, उस्मानाबाद. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. राज्यात दुष्काळ जाहीर करा अन्यथा रस्त्यावर उतरू, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे सरकारला आव्हान. 3 चिमुरड्यांसह महिलेची आत्महत्या, घरगुती वादातून उचलले पाऊल. व्हॉट्सअप सांगणार रेल्वेचे लाईव्ह स्टेटस, मेक माय ट्रिपच्या मदतीतून केली प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध. सिंटाच्या नोटीसला पाटेकरांनी दिले उत्तर, माझ्यावरील सर्व आरोप चुकीचे म्हणाले नाना. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत, साईबाबा शताब्दी महोत्सव समारोपाला लावली उपस्थिती. बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.